एवढा सगळा संघर्ष करून मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं तुम्हाला आशा आहे का? मिळालं तर पाहिजे, नाही तर उद्या घेईल आणि त्या म्हणून शेवटी हे बघा एक लक्षात शेवटी कोण आपण मानतो अगदी त्यांचा कोणाचा आपण काय अवमान करत पण न्याय मिळणार नसेल तर लोकांची लोक काय करतात उतरे तो म्हणणार त्याला काय मी सांगण्याची गरज नाही. च्या माध्यमातून एक मागणी समोर आली की तिन्ही राजांनी समोर येऊन नेतृत्व करावं मराठा समाजाचं, तर आपण काय नेमकं याबद्दल आपली प्रतिक्रिया असणार काय की नेहमी नेहमी माझं स्पष्ट वक्तव्य असतं. ज्या ज्या वेळेस मला प्रश्न विचारला मी ते सडेतोड पडेल मी करेन. वास्तविक आता ह्याच्यात राजकारण थोडं शिरलं आहे का माहिती नाही पण वाईट वाटतं. सगळ्यांनी विचार करून तर सगळे ज्येष्ठ लोक आहेत माझ्यापेक्षा वयाने मोठे वडीलधारी आहेत अनेक वर्ष महाराष्ट्राची तुझ्या त्यांनी सांभाळली सगळ्या सिनियर मोस्ट आहेत त्यांनी जसा पुढाकार घेतला. तिन्ही राजे एकत्र आले तर एक मोठा दबाव आहे तो सरकारवर येऊ शकतो. एकत्र दबाव आणण्याची काही गरज पण नाही. जे आपल्याला म्हणजे प्रॅक्टिकल थोडंसा म्हणजे व्ह्यू घेतला प्रॅक्टिकल दृष्टिकोन घेतला पाहिजे की समजा कारण की हे जे आरक्षणाचा जो मुद्दा आहे ते त्या त्यांच्या पण कुटुंबातले आज न उदय जे मुलं आहेत नातवंड आहेत त्यांना सुद्धा ते समोर जावंच लागतं. काय फक्त केवळ एकाच एक माझ्या कुटुंबापुरतं किंवा नरेंद्रजींच्या ह्याच्यात हा सामाजिक एक म्हणजे